ट्रॉमा केअर हॉस्पिटल येथे आमदार बच्चू कडू यांच्या मार्गदर्शनात मोफत डोळे तपासणी शिबिर घेण्यात आले. अचलपूर परतवाडा येथील नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेत जवळपास 700 नागरिकांची डोळ्याची तपासणी करण्यात आली, तर 500 नागरिकांना मोफत औषधे देण्यात आली, तर 30 लोकांना मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेसाठी अमरावती येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आले, तर 150 ते 200 नागरिकांना चष्मे वाटप करण्यात आले. यावेळी नेत्रसर्जन डॉक्टर नम्रता सोनवणे, डॉक्टर कुणाल वानखडे, डॉक्टर कांचन जवंजाळ, तसेच नेत्रचिकित्सक अधिकारी भरत गोयका, शिरभाते, खारकर, भटकर, शिंदे, घरडे, कनोरकर, टाटे, यावले, तसेच गायत्री फडणीस, सुवर्णा लांडगे प्रामुख्याने उपस्थित होते. हे नेत्र तपासणी शिबिर अचलपूरचे आमदार बच्चू कडू यांच्या मार्गदर्शनात घेण्यात आले. या शिबिराचा अचलपूर परतवाडाजवळील ग्रामीण भागातील नागरिकांनी या मोफत शिबिराचा लाभ घेतला. अजय काकडेसह शानू खान, एस सी न्यूज, अचलपूर. ट्रॉमा केअर युनिट होतं, याचं रूपांतर आपण नेत्रालयामध्ये करतो आहे आणि ओटी आता त्याची तयार होत आहे. एका महिन्यापासून मला वाटतं इथं मोतीबिंदूचे शस्त्रक्रिया होणे सुरू होईल. बऱ्याच दिवसाची ते बंद होते आणि त्याचा आता सुरुवात आपण करणार आहोत आणि त्याच्याच निमित्तानं आपण कॅम्प पण घेतलेला होता. आता दर 2-3 महिन्यानं असे कॅम्प लावून जे काही मोतीबिंदूचे शस्त्रक्रिया करायचे आहे, म्हाताऱ्यांना अमरावतीला जावं लागत होतं आहे, ते आता अचलपुरातच त्यांच्या शस्त्रक्रिया होईल. एका महिन्यात ते ह्या सगळ्या आमच्या शस्त्रक्रिया इथे सुरू करणार आहोत. आज आपण 8 ॲम्ब्युलन्सचंसुद्धा उद्घाटन करतो आहे, शुभारंभ करतो आहे. अचलपूर मतदारसंघाच्या सेवेमध्ये आम्ही ह्या ॲम्ब्युलन्स आपण मतदारांसाठी लोकांसाठी देतो आहे. मला वाटतं 1 कोटी रुपये आमदार निधीतून खर्च करणारं महाराष्ट्रातलं हे पहिलं उदाहरण आहे. आरोग्यासाठी एवढा मोठा निधी आमदार निधीतून कोणत्याच आमदारानं आतापर्यंत खर्च केला नाही, तो आपण केला आणि आता ह्या ॲम्ब्युलन्स सामान्य माणसाच्या सेवेसाठी अतिशय अल्पदरात आपण उपलब्ध करून देतो. मी डॉक्टर कुणाल वानखडे, इरविन हॉस्पिटल. आज 6 मार्च 2019 इथं परतवाड्याला ट्रॉमा सेंटर परतवाड्याला आम्ही एक कॅम्प घेतलेला आहे. हा कॅम्प माननीय आमदार साहेब बच्चूभाऊ कडू यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही घेऊन राहिलो आणि आमचे सिव्हिल सर्जन डॉक्टर श्यामसुंदर निकम, माझ्या हेड ऑफ द डिपार्टमेंट नेत्र विभाग इरविन हॉस्पिटल डॉक्टर नम्रता सोनवणे, उपजिल्हा रुग्णालय नेत्रचिकित्सक डॉक्टर कंचन जवंजाळ आणि मी डॉक्टर कुणाल वानखडे, आम्ही इथे आमच्या 11 ऑप्थॅल्मिक ऑफिसरसोबत हे कॅम्प घ्यायला आलेलो आहोत. इथं आत्तापर्यंत आम्ही 700 पेशंट तपासलेले आहे. 700 आम्ही 500 पेशंटला दवाई वाटप केलेले आहे आणि 150 ते 200 पेशंटला आम्ही जवळचा चष्म्याचा नंबर काढून दिलेला आहे. त्यातले मी 30 पेशंट आम्ही पिकलेल्या मोतीबिंदूचे काढलेले आहे, ज्यांना आम्ही उद्या इरविन हॉस्पिटलमध्ये नेण्याची सोय केलेली आहे आणि तिथे आम्ही त्यांचं ऑपरेशन करून त्यांना परत इथं पाठवणार. पुन्हा तर मी तुम्हाला हेही सांगू इच्छितो की या ट्रॉमा सेंटरमध्ये पण नेत्रशल्यची ऑपरेशन थिएटरचं काम चालू आहे, ते कमीत कमी 1 महिन्यात सुरू होऊन जाणार. म्हणून पेशंट्सला इतक्या दूर अमरावतीला येण्यापेक्षा इथं सर्जरी करणं, मोतीबिंदूची शस्त्रक्रिया इथंच होऊ शकणार. आपण ते सगळे जे पण अटी आहे ऑपरेशन थिएटरच्या, ते पुढच्या 1 महिन्यात तयार होऊन जाणार.